वेलकम टू लेक्चर। सो होपफुली तुम्ही मागच्या सर्व व्हिडिओ बघितलेले असतील आणि त्यावरती तुम्ही तुमच्या नोट्स आणि अभ्यासही केलेला असेल प्रॉपरली रेडी, ठीक आहे। सो लक्षात घ्या, हळूहळू आपण जरा सिलॅबस आपला मॅक्सिमम आपला कव्हर होतोय। आता त्यामध्ये एक इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे पेपर फोल्डिंग आणि कटिंग, ठीक आहे। सो फोल्डिंग आणि कटिंग हा तुम्हाला माहिती आहे प्रत्येक वेळी त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात आणि कधी कधी ते कन्फ्युजिंग असतात, कधी कधी सोपे आहेत, ओके। लॉजिकली बऱ्याचशा गोष्टी त्या क्लिअर होऊन जाऊ शकतात। सो आज आपण थोडंसं बघूया की नक्की त्याबद्दल थोडीशी जास्त माहिती समजून घेऊया की नक्की ते असणार कसं आहे। थोडं पहिलं प्रॅक्टिकली दाखवण्याचा प्रयत्न करतो, मग आपण बोर्डवरती थोडेसे एक्झाम्पल बघूया आणि नंतर आपण डिजिटली सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करूया, ठीक आहे। सो प्रॅक्टिकली ऑब्व्हियसली थोडंसं क्राफ्ट करायला लागणार आहे आपल्याला, करून घेऊया ट्राय चला। मेजरली काही गोष्टी आहेत ज्या समजून घेण्याच्या आहेत, ठीक आहे। ऑब्व्हियसली पेपर फोल्डिंग कटिंग म्हटल्यावर ह्याच गोष्टी आहेत। आता लक्षात घ्या, हा पेपर आहे, ठीक आहे। मी काय केलं, याला सेंटर एक फोल्ड केला, ठीक आहे, एक सेंटर फोल्ड केला, ओके, आता एक्झॅक्ट नाही थोडा, पण सेंटर याला फोल्ड केला आणि मी पुन्हा काय केलं, ह्याला अजून एक फोल्ड केला, ठीक आहे, अजून एक याला फोल्ड केला प्रॉपरली। आता मी काय म्हणतो की ह्याला काहीतरी इथे मी आता ही डायग्रामकडे लक्ष देऊ नका, हे माझ्या इंजिनिअरिंगचं आहे मे बी, ठीक आहे। सो इथे काही लक्ष देऊ नका। मेजरली काय आहे की आता मुळात म्हणजे जसा पेपर फोल्ड झाला ना तसाच तो ओपन होणार आहे, हे समजून घेण्यातली गोष्ट आहे। आता हा पेपर मी ओपन करायचा म्हटलं तर कसा होणार आहे बघा, फर्स्ट ऑफ ऑल या पद्धतीने, ठीक आहे, आणि जसा वरून मी याला फोल्ड केला होता, ठीक आहे, या पद्धतीने हा असा ओपन होणार, बरोबर आहे। बघा मी असा होता, त्याला पहिला असा फोल्ड केला, मग असा एक फोल्ड केला। ऑब्व्हियसली ओपन होताना मी डायरेक्ट असा उलटा सुलटा काय ओपन करू शकत नाही, हा मला प्रॉपर या पद्धतीने असा आणि मग या पद्धतीने असा ओपन करायचा, ठीक आहे। सो आता याच्यामध्ये क्वेश्चन्स कसे येतात ते सांगतो। आता हा पेपर फोल्ड आहे, ह्याचे तुम्हाला डिरेक्शन दिले जाते की कसा फोल्ड केलेला आहे। आता कधी कधी हे असं करून हे ट्रायंगल वगैरे पण फोल्ड करतात, ठीक आहे। आता या साईडने तुमच्या साईडने करून दाखवतो, याला ट्रायंगलमध्ये वगैरे पण असं फोल्ड करतात आणि मग इथे काहीतरी आकृती असते आणि आपल्याला त्या गोष्टीवरती क्वेश्चन विचारतात। आपण सध्या हे काय जे स्क्वेअर रेक्टॅंगल आहे त्याच्यावरती करूया। आता इथे काय असू शकतं मॅक्सिमम, तर कुठेतरी कट केलेलं असेल, कुठेतरी डॉट असतील, होल केलेले असतील, तर त्यांचं म्हणणं काय, जेव्हा ओपन होणाऱ्या फिगर तेव्हा ती कशी दिसेल, हे त्यांचा मेजर क्वेश्चन असतो, ठीक आहे। आता एक आपण ट्राय करून घेऊया। आता आपण काय करूया, याला एक इथे कट देण्याचा प्रयत्न करूया, ठीक आहे। हे तर कट केलं मी, आता मला काय आहे की मला माहिती आहे की ही फिगर आता माझ्याकडे क्वेश्चन फिगर म्हणून असणार आहे। दिस विल बी माय क्वेश्चन फिगर, मला ह्याच्या आधी वरती दिलेलं असणार आहे की पेपर कसा होता आणि कसा फोल्ड केला, हे डिरेक्शन दिलेलं असणार आहे, ते मी इथे तुम्हाला समजवेन कसं ते, ठीक आहे। पण हा आता फोल्ड तर आहे, ही माझी क्वेश्चन फिगर झाली आणि हाऊ द ओपनिंग फिगर विल लुक आणि त्याचे ऑप्शन्स आपल्याला दिलेले असेल। सो ऑब्व्हियसली जसा फोल्ड असणार आहे तसा सुरुवात करायची ओपन करायला, फर्स्ट, ठीक आहे, आणि नंतर हा सेकंड। सो इथून बघू शकता तुम्ही क्लिअरली की फिगर कशी दिसणार आहे ओपन झाल्यानंतर। बघा क्लोज फिगर कशी होती आणि ओपन फिगर ही नक्की कशी दिसते। सो ह्या थोड्याशा गोष्टी माहीत करणं गरजेचं आहे, ठीक आहे, ह्या गोष्टी थोड्याशा माहीत करणं आपल्याला गरजेचं आहे। सो याच्यावर मी सांगू शकतो की थोडीशी आयडिया मला इथे क्लिअर होऊ शकते की नक्की पेपर फोल्डिंग कटिंग कसं आहे। आता हे मी प्रॅक्टिकली दाखवलं म्हणून इझी आहे, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण जेव्हा ते इमॅजिन करायचं असेल की पेपर फोल्ड होतो, ऑब्व्हियसली कॉम्प्युटर फोल्ड करू शकत नाही तुम्ही, तुम्हाला पेपर कॉम्प्युटरायझ येणार आहे, तुम्हाला पेपर फोल्डिंग इमॅजिनच करावं लागेल की कसं फोल्ड झालं आणि काय झालं, ठीक आहे। अजूनही आपण याच्यावरती काही ट्राय करू शकतो, ओके। मेजरली आता कसं आहे, फोल्ड्स जे आहेत, ओके, त्या पद्धतीने आपल्याला हे फोल्ड हाफ वगैरे मध्ये केलेले असतात, हे माहिती आहे आपल्याला, ठीक आहे, हे हाफमध्ये असे फोल्ड केलेले असतील। पुन्हा सिमिलरली जसं आता फोल्डिंग केलेलं आहे, जर असा फोल्ड आहे तर तो ओपन पण तसाच होणार, ठीक आहे, पहिला हाफ आणि मग हा असा। आता इथे कट होता, आता ह्याच्या पलीकडे काय असू शकतं, काही शेप्स दिलेले असू शकतात, लक्षात घ्या, एनी शेप कॅन बी गिव्हन, म्हणजे काही देऊ शकतात। इथून त्यांनी एक ट्रायंगल कट केला, ओके, हा एक शेप दिला त्यांनी, हा असा काहीतरी एक कट केलेला असेल, इथून एखादा ट्रायंगल कट केलेला असेल, असं काही असेल, बॉटमवरून एक ट्रायंगल कट केलाय, ते असं पण काही असू शकतं। कॉम्प्लिकेटेड फिगर्स काही विचारू शकतात ते, आपल्याला काय, आपल्याला आन्सर सोबत आहे, म्हणजे चारही कॉर्नर्सवरून एक एक ट्रायंगल टाईप अशी फिगर त्यांनी कट केली असं समजूया आपण, ओके। सो आता अशी माझ्याकडे फिगर आहे, आता काही ओपन होणार आहे मला पण माहित नाही, मी रँडमली कट करतोय। सो अशी फिगर दिली आणि ऑब्व्हियसली मला सांगितलं त्यांनी की ही कशी दिसणार, ही क्वेश्चन फिगर झाली माझी, हाऊ द ओपनिंग फिगर विल लुक। सो मी काय करणार, पहिला जसा फोल्ड होता तसा ओपन केला, ओके, आता पुन्हा काय करायचं, जसा समोर फोल्ड होता म्हटल्यावर ही बाजू मी वरती घेणार। बघा काय झाली परिस्थिती, तशी काही वाईट नाही आहे, चांगली आकृती आली, ऑर्डिनो लिहिले, म्हणजेच काय, बघा
की हे सांगण्याचं माझं उद्दिष्ट होतं, हे पेपर असा होता तो असा झाला असं झालं, आणि मग ही फिगर आपल्याला विचारली गेली की ह्या फिगरचं ओपनिंग झाल्यानंतर कशी दिसणार ही फिगर. सो याच्यावर मला अंदाज लागला पाहिजे की काय होणार आहे. सो त्याच्यासाठी पण काही गोष्टी आहेत, त्याला मिरर इमेज आणि वॉटर इमेज वगैरे ह्या गोष्टी क्लिअर असतील तर हे खूप सोपं आहे. जसं की ही आता आकृती आहे, ह्याची मी इथे मिरर इमेज घेतली आणि हे जे काय आहे आता माझ्याकडे इथे त्याची मिरर इमेज मी इथे वरती घेतली की माझी ती इमेज कम्प्लीट होते. ठीक आहे, सो हे प्रॅक्टिकली आहे. असं काही असू शकतं म्हणजे एनी शेप कॅन बी गिवन. ठीक आहे, स्क्वेअरच आहे अशी परिस्थिती नाही आहे, प्रत्येक वेळी असं नसणार आहे. जसं की आता इथे स्क्वेअर आपण थोडंसं बनवून घेऊया, एक ट्रायआउट करूया. जसं आर्किटेक्चर आणि क्राफ्ट, आर्किटेक्चर कमी क्राफ्ट जास्त वाटते, काही हरकत नाही, पण विद्यार्थ्यांसाठी करणं गरजेचं आहे आणि थोडं एन्जॉयमेंट पण होते ना. कधी तुम्ही लहानपणी कागद कापली असेल ते थोडंसं करता, बरोबर आहे. आपल्या एका विद्यार्थ्याने आपल्याला एक डाऊट क्वेश्चन पण प्रॅक्टिकली सोडून दाखवला होता, आठवत असेल तर. ओके, सो आता बघा, ऑब्व्हियसली तुम्हाला दिलेला क्वेश्चन कसा असतो ते सांगतो. ओके, आता थोडक्यात ही फिगर आहे. आता ह्या फिगरप्रमाणे आपण इथे समजून घेऊया, इथे समजून घेऊया की हा बॉक्स असा तुम्हाला दिलेला असणार आहे. दिस वॉज युअर ओरिजिनल फिगर. आता ते काय करणार, इथे असा कट दाखवणार आणि असा एरो. ह्याचा अर्थ काय होतो की हा कट म्हणजे, सॉरी सर, हा कट म्हणजे काय आहे तर ही कुठे घडी बसले ना तर त्याच्यासाठी तो कट दिलेला आहे. आणि बंद कसा होतोय तर हा असा, म्हणून तो एरो ह्या पद्धतीला आहे. ठीक आहे, सो ह्याच्यानंतर ऑब्व्हियसली माझी फिगर ही अशी दिसणार आहे आता कुठेतरी, बरोबर. हे बघा, हे अशा पद्धतीने कुठेतरी दिसणार आहे. ठीक आहे, अजून मी आता काय करतो की ह्याला असा फोल्ड करतो. म्हणजेच मी काय केलं की इथे सेंटर घेऊन मी ह्या साईडला फोल्ड केला. ठीक आहे, म्हणजे माझी फायनल डायग्राम जे आहे ते अशा पद्धतीने दिसणार आहे, जे की इथे तुम्ही बघू शकता. बघा, पहिला पुन्हा समजवतो या गोष्टी, कसं आहे समजवायला वेळ जाईल पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला काही वेळ जात नाही. ठीक आहे, सो फर्स्ट ऑफ ऑल माझं पेज असं होतं, फर्स्ट फोल्ड इन द डिरेक्शन. हे रेश म्हणजे ती डिरेक्शन फोल्डिंग दाखवली होती, फोल्ड मध्ये केली आणि ह्या साईडला केलं. सो मी काय केलं, दिस फोल्डिंग. ओके, नाव इन दिस फिगर दिस इज द फोल्डिंग अँड दिस साईड द डाऊनवर्ड साईड. सो फायनली माझी ही फिगर इथे बनून आली. आता या फिगरला मी वाटेल ते करू शकतो, म्हणजे इन द सेन्स काय मी काय हवे ते आन्सर इथे फाईंड करू शकतो. ठीक आहे, चला ट्राय करूया ह्याच्यावरती काहीतरी आपण मॉडिफिकेशन करायला. ओके, मला काय होल्स वगैरे पाडण्याचा प्रयत्न करूया जरा, म्हणजे आपल्याला थोडे समजेल. ओके, मी काय केलं, ही आता फिगर मला दिलेली होती इथे, बरोबर आहे. ही आता माझ्याकडे इथे फिगर आहे, तर ऑब्व्हियसली आता ह्याच्यावर मला इथे काय विचारणार आहे की ही अनफोल्ड केल्यानंतर मला इथे फायनल डायग्राम कशी येईल. इथे तुम्हाला कोण डॉट्स देणार नाही, नाही तर ते तर आन्सर झालं ना. त्यांनी फक्त फोल्डिंग मेथड दाखवले आणि तुम्हाला क्वेश्चन असा असणार आहे, हे दोन डॉट आहेत. ओके, नाव अनफोल्ड दिस फिगर अँड फाइंड द करेक्ट ऑप्शन, असं असणार आहे. ओके, सो आता करूया अनफोल्ड. जसं सांगितलं तसं अनफोल्ड होणार. इथून ह्या स्टेपला येण्यासाठी मला हे ओपन करावं लागेल. आली माझी या लेवलला, पुन्हा इथून आल्यानंतर या पद्धतीने ओपन करायचं आहे. सो इव्हेंच्युअली माझी फिगर कशी दिसते बघा, इथे आता तुम्ही प्रॉपरली बघू शकत नाही पण इथे एक छोटा स्क्वेअर काढून दाखवतो की अनफोल्डेड फिगर तुमची कशी दिसणार आहे. पहिलं तर इथे आता क्रॉस कुठला नसणार आहे. बरेच वेळा मुलांना काय डाऊट होतो, सर आता पेपर आहे ना तर फक्त आउटलाईन ही असते, हे डॉटेड लाईन्स तुम्ही दाखवायची काही गरज नाही. तुम्ही डिरेक्टली इथे आन्सर देऊ शकता, ते म्हणजे इथे दोन आहेत सर्कल, तसंच इथे दोन सर्कल आहेत, तसेच इथे दोन आहेत आणि इथे दोन सर्कल आहेत. ठीक आहे, बघू शकता हे दोन, इथले दोन, हे दोन आणि हे दोन, असं तुमची ही तुमची फायनल फिगर येणार आहे, हे तुमचं आन्सर असणार आहे. सो अनफोल्डिंग ऑफ दिस फिगर विल गिव्ह यू दिस फायनल आन्सर. सो इथे असं काहीतरी करू नका डॉट वगैरे, त्याला काय उपयोग नाही आहे. तसं ते फिगरमध्ये पण देणं चुकीचं आहे, ते डायरेक्टली आउटलाईन दिली जाते, बाकी काही नाही. आणि हे जे डॉटेड आहे हे तुम्हाला समजावं की कुठल्या दिशेला फोल्डिंग आहे, इन विच डिरेक्शन इज द पेपर फोल्डेड. सो हे करण्यासाठी इथे दिलेलं आहे, बाकी काही केलेलं नाही, लक्षात ठेवा. सो मेजरली आता मला वाटतं तुम्हाला बरंच समजलं असेल, जेव्हा आपण क्राफ्ट सेशन घेतलेला आहे तो आवडला असेल तुम्हाला. मला टाइमपास वाटला, बऱ्याच दिवसांनी कागदांसोबत काहीतरी खेळ होता. ओके, कसं आहे, एन्जॉय करा तर शिका, तर मजा येणार आहे. ज्या गोष्टी तुम्हाला मजा वाटते तर ते शिकणं पण सोपं आहे. सो हे लहानपणी तुम्ही, मी तर करत होतो या असल्या काही काही गोष्टी, तुम्ही होपफुली करत असावात. आत्ता पण करा, काही हरकत नाही, हे समजण्यासाठी काही कागद थोडीशी वाया गेली हरकत नाही. पण घरात आत्ता जर तुम्हाला फोल्डिंग कटिंग समजत नसेल तर काय करायचं, सुरुवातीला बेसिकली तुम्ही एक छोटे स्क्वेअर शेप घ्या, कारण की मॅक्सिमम स्क्वेअरवरती क्वेश्चन होतात. अँड स्क्वेअर शेप शीट्स घेऊन ना, जसं मी करत होतो तसं करण्याचा प्रयत्न करा. तुमचा वेळही होईल ऑब्व्हियसली, आता खूप वेळ आहे तुमच्याकडे, तुमचा थोडा टाईम आणि पास पण होईल तो, आणि सोबत तुम्ही शिकाल पण. ठीक आहे, सो
हे तर समजलं, आता हे दोन छोटेसे क्वेश्चन आहेत ते बघूया आपण कसे सोडवायचे. ओके, हे तर झालं प्रॅक्टिकली, ज्यात मजा आली थोडीशी, मला पण चेंज वाटलं. आता हे बघूया, ही फिगर घेऊया आपण, ठीक आहे. आता ही फिगर त्यांनी ऑब्व्हियसली इथे मी काय फोल्डिंग वगैरे दाखवलेलं नाही की कसं फोल्ड केलंय, थोडक्यात मला स्क्वेअरच बनवायचं, एवढं मला लक्षात ठेवायचं, मला एक स्क्वेअर बनवायचं आहे. सो ऑब्व्हियसली मी हे फोल्ड आहे तो इकडे ओपन करणार, म्हणजेच मी कसं करू शकतो, हा फोल्ड जेव्हा इथे ओपन होईल तर असा ओपन होईल, बरोबर, म्हणजेच ह्याची मिरर इमेज तयार होईल अशी, ठीक आहे. आता हा फोल्ड मी वरती ओपन करणार, म्हणजे हा असा कुठेतरी येणार आहे, बरोबर. हे आपण इथे काढून घेऊया थोडंसं, कसं फिगर्स ऑब्व्हियसली तुमच्या बेटर असणार आहेत माझ्यापेक्षा काढण्याच्या बाबतीत तुम्ही. आता ह्या हा फ्लॅप मी इथे ओपन करणार, बरोबर, ऑब्व्हियसली इथे सुद्धा फोल्ड असणार. सो हे पण झालं ह्याची मिरर इमेज, बरोबर. आणि हा अखंड आता फ्लॅप मी कसा ओपन करणार आहे, तर हा या पद्धतीने आहे तो इथे ओपन करणार. सो जे काही मला इथे दिसतंय, ठीक आहे, जे काही मला इथे दिसतंय, बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9, ते जसे आहे तशी माझी फिगर तिकडे कॉपी होणार आहे. बघा, इथून हे असं ओपन केलं, सो हे दोन, पुन्हा ही फिगर वरती ओपन केली, सो हा ट्रँगल जशा तसा, आणि अखंड फिगर ओपन केली, तर हे मला मिळतंय. आता इथे ह्याची रिप्लिकेट इमेज करायची आहे तुम्हाला, ठीक आहे ना, हे रिप्लिकेट करायचं आहे. सो इथे 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 हे झाले 3, सो अजून कुठे येणार आहे, कॉर्नर शेप्स येणार आहेत, इथली एक येईल, ठीक आहे, इथे हा अजून चुकीचं लिहिला, हा हा एक्स्ट्रा काढला आपण, चुकून काढला आपण, काय हरकत नाही. कसं आहे, इथे शेप्स आहेत, ठीक आहे. आता बघूया, तो इथे येणार, ह्या कॉर्नरला येणार, इथे आहे म्हटल्यानंतर तो कुठेतरी ह्या कॉर्नरला येणार आहे, ठीक आहे. सो इथे बघू शकता तुम्ही, आता फिगर थोडी सिमेट्रिकल दिसत असेल, फिगर माझं काही एवढं काही काढणं माझं काही एवढं क्लिअर नाही आहे, तुम्ही प्रॉपरली काढू शकता. पण सांगण्याचं काय आहे की फोल्डिंग कशी होते ती गोष्ट बघा. आता ह्याच्यामध्ये समजण्यासारखी गोष्ट आहे की जेव्हा ही अशी फिगर दिली, ठीक आहे, काही हरकत नाही, जेव्हा मी स्क्वेअर एखादा काढेन ना, एखादा स्क्वेअर मी डील करणार आहे, मी थोडंसं काय करतो, मी या स्क्वेअरला ना त्या फिगरच्या पद्धतीने बायफर्केट करता येईल का याचा प्रयत्न करतो, ठीक आहे. शेवटी ओपन होऊन स्क्वेअरच येणार आहे मला. आता मला दिसतंय की हा जो पार्ट आहे ना तो मला दिलेला आहे, हा जो पार्ट आहे तो दिलेला आहे. आता मला काय करायचं आहे, ह्याच पार्टचे 1 2 3 4 5 6 7 रेप्लिकेशन तयार करायचे, बाकी काही नाही आहे. कसं आहे, कुठला पार्ट दिलेला आहे, आता तो एक्झाम्पल बघितला ना तिथे लिहिलेला वरती, तर तो असा हाफ नाही आहे, तो पूर्ण आहे, हा ट्रँगल आहे, म्हणजे ते चारच ओपनिंग होणार. पण इथे कसं आहे, अगदीच छोटा ट्रँगल आहे, सो 7 वेळा इथे आपल्याला रेप्लिकेट करायचं आहे. सो ऑब्व्हियसली तुम्ही जेव्हा याला रेप्लिकेट कराल तेव्हा तुम्हाला ऑब्व्हियसली कुठलीही अशी फिगर दिलेली नसणार आहे, याला कुठेही असं मार्किंग नसणार आहे, ती ओपन फिगर असणार आहे. ती म्हणजे आता मी सेंटरसाठी एक डॉट काढतो. सो इथे इथे एक आलं, इथे कॉर्नर, ह्या कॉर्नरला एक, ओके. सो तुम्ही तिथे बघू शकता, खरं तर ती फिगर आता काढणे इथे असं थोडंसं डिफिकल्टच आहे म्हणेन मी. आपण थोडंसं इथेच काढूया आणि मग रब करून घेऊया गोष्टी, ओके. सो पुन्हा इथे आणि इथे, इथे आणि इथे, इथे एक आलं, इथे एक आलं, इथलं आलं सर्कल, इथे इथे, ओके. आता जरा रब करण्याचा प्रयत्न तरी करूया आपण की फिगर ती विदाऊट मार्किंग कशी दिसणार आहे, किती सर्कल्स असतील हे थोडंसं आपल्याला विजिबल होत आहे का बघूया. थोडंसं तरी विजिबिलिटी आता क्लिअर झाली असेल, थोडेसे फिनिशिंग टच काय आहे ते देऊया, ओके. सो ह्या पद्धतीने तुमची आन्सर फिगर दिसणार आहे. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 आहेत ते टोटल. सो सॉरी, 8 आहेत, हे 8 आहेत. सो अशा पद्धतीने तुमची फिगर दिसणार आहे. सो आता ऑब्व्हियसली एवढे काय, आपण मी तरी आर्टिस्टिक नाही आहे की अगदी प्रॉपर काढेन, पण जे कन्सेप्ट मला समजवायची होती होपफुली तुमच्यापर्यंत ती पोहोचली असेल. आता त्या क्वेश्चनसाठी पण ट्राय करूया चला. ओके, आता तिथे बघा, प्रॉपर एक्झाम्पल असं असतं, हे पेपर तुम्हाला असा फोल्ड झालाय, मग हा असा, आणि हे शेवटी ही आकृती आहे ज्याला होल पाडले, आता ह्याला रिओपन केल्यानंतर कसं दिसेल, ठीक आहे. सो मी काय करतो, हा ट्रँगल आहे माझा जे दिलेला पार्ट आहे, ठीक आहे, ह्याला ओपन करताना हा कसा होणार आहे बघा. आता मी जेव्हा स्क्वेअर काढेन तेव्हा ऑब्व्हियसली हे 4 वेळाच ओपनिंग होणार आहे, म्हणजे या फिगरची मला 4 वेळा रेप्लिकेशन करायची आहे. सो मी काय करणार, रेप्लिकेट करतो, दिस इज माय आन्सर. सो इव्हेंच्युअली ही फिगर ही थोडी सोपी आहे काढायला, मी काढू शकतो.
ही झाली तुमची आन्सर फिगर. बघा त्याचा आन्सर हे मिळणार आहे तुम्हाला, चेकआउट करून घेऊ शकता. सो रेप्लिका काय करताय हे इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला इझिली ह्या गोष्टी समजून जातील. फक्त कसं आहे की मगाशी इथे आपण कसं हाफच खूप ह्याचा पण हाफ पार्ट होता म्हणून तो मल्टिपल टाइम रेप्लिकेट झाला. इथे कसं आहे सिम्पल आहे, ट्रायंगल अख्खा दिलेला आहे त्याला मी 3 वेळा रेप्लिकेट केली, माझा आन्सर मिळाला मला. सो तुम्ही इथे विचार करताना कसं करायचं, पहिला फोल्ड मी हा ओपन केला ठीक आहे आणि नंतर अखंड मी हा फोल्ड इकडे ओपन केला, बाकी काही नाही, बाकी काही केलेलं नाही आहे. हा इथून ओपन केल्यावर मला हे 3 मिळाले आणि हा राईट अँगल ट्रायंगल मी इथे ओपन केला ठीक आहे. मी जरा नंबर ए बी सी डी इथे त्याला ई देऊया, काही हरकत नाही आहे. बघा पहिला डी ई सी माझ्याकडे ट्रायंगल होता बरोबर आहे, त्याला मी ओपन केला, तो ट्रायंगल कशात मी कन्वर्ट केला, ए डी सी मध्ये ओपनिंग केली बरोबर आहे, ए डी सी मध्ये अख्खा ओपन केला. आता ए डी सी ला मी पूर्ण जेव्हा फ्लॅप ओपन केला, फ्लॅप ओपन केला तेव्हा मी कुठल्या ट्रायंगल पर्यंत गेलो, ए बी सी मध्ये गेलो, इथून ए बी सी मध्ये गेलो. अशा पद्धतीने तुम्ही समजून घेऊ शकता ठीक आहे. सो लॉजिकली हे गोष्टी खूप सोप्या आहे सोडवायला, फक्त कसं थोडं एक्सप्लेनेशनला वेळ जाणारच होता कारण चॅप्टरच तसं आहे किंवा टॉपिकच तसं आहे. इंटरेस्टिंग आहे, मजेशीर आहे खरं तर, पण कसं आहे तुमच्यावर घ्या तुम्ही किती मजेने शिकताय. कसं आहे माझा आर्किटेक्चर हा ॲप्टिट्यूड हा माझा फेवरेट पार्ट आहे म्हणा, आर्किटेक्चर असा फील्ड म्हणण्याच्या ॲप्टिट्यूड माझा फेवरेट पार्ट आहे. पण कसं आहे आता मलाही त्या बाबतीत आवड खूप निर्माण झालेली आहे लक्षात घ्या. सो होपफुली तुम्हालाही आवडत असतील या गोष्टी आणि समजलीसुद्धा असेल की मला काय सांगायचं आहे. सो आता आपण ह्याच्यावरतीच काय करायचं बेसिक क्लिअर झालं आहे, आता आपण एक्झाम्पल्स ह्याच्यावरती ट्राय आउट करायचे, ते आपण डिजिटली क्लिअर आउट करून घेऊ. जसं आपण प्रत्येक लेक्चरला बघतो तुम्हाला डिजिटली क्वेश्चन समोर दिसणार आहेत, बॅकग्राऊंडमध्ये माझी व्हॉइस डेफिनेटली चालू आहे आणि कर्सरवरून तुम्हाला मी सांगत जाईन की कसं काय रेप्लिकेट झालेलं आहे किंवा किती ओपनिंग्स आहेत. आणि मला वाटतं हे झाल्यानंतर तुम्ही इझिली सांगू शकता, काही कठीण नाही ठीक आहे. सो थोडंसं माझं अजूनही म्हणणं आहे की पेपर घ्या, वेस्ट करा, थोडंसं कटिंग करा, थोडंसं काहीतरी क्राफ्ट करा, घरच्यांना पण वाटेल अभ्यास करताय भरपूर तुम्ही. सो ती एक आपल्या बाजूने पॉझिटिव्ह गोष्ट असेल कारण की आपल्याला दाखवायचं असतं आपण खूप अभ्यास करतोय आणि तुमचं कन्सेप्ट पण खूप चांगली क्लिअर होऊन जाईल. सो मजेत मजेत तुम्ही तुमचे चांगले 1-3 क्वेश्चन जे येतात पेपर होल्डिंगवरती ते इझिली सॉल्व्ह करू शकता. चला होपफुली लेक्चर आवडलं असेल, चला डिजिटल आता क्वेश्चन बघूया आणि जास्तीत जास्त क्वेश्चन तुम्ही सोडवू शकाल अशी अपेक्षा आहे. सो हॅलो फ्रेंड्स, जसं आपण म्हटलं होतं आपण डिजिटली काही क्वेश्चन्स बघणार आहोत, चला बघायला सुरू करूया. होपफुली तुम्हाला ट्रान्सपरंट इमेजेस आणि पेपर कटिंग फोल्डिंग समजलं असेल. सो इथे काही क्वेश्चन्स आहेत, चला सुरू करूया बघायला. इथे बघू शकता, क्वेश्चन वाचूया. इन द पिक्चर गिवन बिलो विच शेप विल ऑप्टेन वेन फोल्डिंग ऑफ अ ट्रान्सपरंट पेपर फ्रॉम द पॉइंटेड लाईन. सो डेफिनेटली एक गोष्ट इथं मला क्लिअर करायची आहे की जिथे पॉइंटेड लाईन आहे किंवा डॉटेड म्हणा, ही डॉटेड जी लाईन आहे ना तिथून तो पेपर फोल्ड होणार, म्हणजे हा इकडचा पार्ट जो आहे तो ह्या पार्टवरती ओवरलॅप होणार आहे. सो या डॉटेड लाईनपासून आपण तो इकडे फ्लॅप असा ओपन क्लोज करणार आहे. बघा हा जो पेज आहे तो आपण असा क्लोज करणार आहे ठीक आहे. सो असं जेव्हा क्लोजिंग होणार आहे तर कुठला फिगर याच्यामध्ये आपल्याला आन्सर फिगर मिळणार आहे हे त्यांनी विचारलेलं आहे. सो या गोष्टी आपण थोड्याशा क्लिअर करून घेऊया. बघा महत्त्वाचं म्हणजे इथे 4 डॉट्स आहेत, सो 4 इथे तर 4 आहेत, इथे 4 आहेत पण इथे 2 आहेत, सो हे तर नाही होणार, हे स्ट्रेट लाईनमध्ये आहेत सो हे पण नाही होणार. आणि इथेसुद्धा हे डॉट्स बघितले तर हे अलाईन प्रॉपरली नाही आहेत. सो जेव्हा हे मी फोल्ड करणार आहे बाकी काही माझं चेंज होणार नाही, ट्रान्सपरंट पेपर आहे म्हटल्यावर काय होणार आहे, फक्त हा जो सेंट्रल डॉट आहे तो माझा तो इथे येणार आहे, फक्त सेंट्रल डॉट फक्त इथे येणार आहे. तशी फिगर म्हणजे फक्त फिगर नंबर बी आहे. सो ते चेकआउट करून घ्यायचं आहे कारण कसं आहे महत्त्वाचं म्हणजे की इथे बघा लक्षात घ्या हे फिगर सोपे आहेत म्हणून इथे लगेच इझिली गेस आउट झालं, पण कधी कधी फिगर कॉम्प्लिकेटेड पण असू शकतात. सो तेवढं समजून घ्यायचं, हे ट्रान्सपरंट पेपर आहे, पुन्हा सांगतो डॉटेड लाईनवरूनच आपण फोल्ड करतो ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ओके आता इथे बघूया आपण पुन्हा इथे काय आहे, इथून फोल्ड करायचं आहे म्हणजे हाफ लॅप इकडे घेऊन जायचं आहे आपल्याला 100%. आता त्यांनी दिलेला नाही आहे पण ठीक आहे, आपण ह्या पद्धतीने फोल्ड करूया. कारण त्याचं काय आहे की ऑप्शन्स बघा, ऑप्शन्समध्ये ब्लँक साईड कुठल्या बाजूला आहे, राईट साईडला ब्लँक साईड आहे पूर्ण, सॉरी राईट साईडला ब्लँक आहे पूर्णपणे. आता राईट साईडला ब्लँक आहे म्हटल्यानंतर तो पेज कुठल्या साईडला फोल्ड झालेला असेल, लेफ्ट साईडला फोल्ड झाला आहे. सो हे थोडंसं तुम्ही लॉजिकली इथे समजून घ्यायचं आहे. ओके सो त्यासाठी काय ॲरोची गरज नाही की इथून असा ॲरो दाखवला तरच मला फोल्डिंग जमणार आहे किंवा नाही जमणार आहे. आता बघा बेसिकली इथे फोल्ड केल्यानंतर मला डी आणि सी ऑप्शन तर ऑब्व्हियसली एलिमिनेट होताना दिसत आहेत, इकडे तर काही विषयच नाही आहे डी आणि सी ऑप्शन येण्याचा कारण की ऑब्व्हियसली ते रॉंगच आहे, काहीतरी वेगळेच अलाइनमेंट फिगरची इथे दिलेली आहे. आता बघा हे जे दोन आहेत ॲरोज टाईप जे फिगर आहेत हे दोन, तर हे दोन अगदी अलाईंड आहेत, प्रॉपरली अलाईंड आहेत इथे बरोबर आहे. सो जेव्हा हे फिगर फोल्ड होणार आहे सो ते अलाईंड फिगर काय होतील, ओवरलॅप होतील. सो ते मल्टिपल होणार आहेत का, नाही ते सिंगलच दिसणार आहेत बरोबर आहे. हे जशा तसे आहेत तसेच दिसेल कारण अलाईनमेंट अगदी इथे सिमिलर आहे. सो इथली पण अलाईनमेंट तुम्ही चेक करू शकता अगदी सिमिलर आहे. हा सेंट्रल डॉट
कशामध्ये येणार आहे, ह्या व्हाईट डॉटमध्ये, इथे व्हाईट सर्कलमध्ये हा सेंट्रल डॉट इथे येणार आहे. सो अशी फिगर फक्त फिगर नंबर एच आहे, बाकी अशी कुठलीही फिगर नाही आहे जिथे आपल्याला ह्या गोष्टी इथे प्रॉपरली क्लिअर होत आहेत. सो अशा पद्धतीने तुम्ही फॉलो करा, कधी आन्सर चुकणार नाही. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ओके, आता इथे पुन्हा बघू शकता की कुठल्या साईडला फोल्ड करायचं, तर लेफ्ट साईडला फोल्ड करायचं. कसं प्रत्येक वेळी एक्झाम्पल जरा चेकआउट करायचं की ब्लँक साईड कुठल्या बाजूला आहे, तर राईट साईडला, म्हणजे पेज हा लेफ्ट साईडला फोल्ड झालेला आहे. आता महत्त्वाचं म्हणजे इथे या स्ट्रेट लाईन्स आहेत, इथे हॉरिझॉन्टल वर्टिकल लाईन्स आहेत ना, ह्याच्यामध्येच तुम्हाला चेक करायचं. इथे दोन्हीकडे सुद्धा लाईन्स अशा वर्टिकल आहेत, सो ऑब्व्हियसली रॉंग आहे. इथे हॉरिझॉन्टल आहे हे पण रॉंग आहे, हे तर फिगर अजिबात मॅच होणारच नाही आहे. सो डेफिनेटली माझी फिगर कुठली असणार आहे, तर फिगर नंबर डी माझी करेक्ट असणार आहे. सो त्यासाठी मला अगदी काय फोल्ड करायची पण गरज नाही आहे, मी इथे जस्ट एका फिगरवरून कम्पॅरिझन केलं तरीसुद्धा मला इझिली ह्या गोष्टी क्लिअर आउट होऊन जातात. सो हे पण समजून घ्या, हे पण फार महत्त्वाचं आहे. सो इथे तुमचं कसं आहे, हे सगळे प्रॉब्लेम जे आहेत ना, हे तुमचे लॉजिक बिल्डिंगलाच महत्त्वाचे प्रॉब्लेम आहेत. कारण कसं, एकदा तुमचं लॉजिक बिल्ड झालं ना, तुम्ही कुठलीही फिगर फोल्ड अनफोल्ड करू शकता. मग त्याचे लेवल डिफिकल्ट किती इझी हे आपण काही ठरवू शकत नाही, कारण ऑब्व्हियसली एकदा कन्सेप्ट क्लिअर असेल तर प्रॉब्लेम सुटणारच आहे, 100% तुम्हाला सुटणार आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. ओके, आता इथे बघितलं तर पुन्हा राईट साईड ओपन आहे म्हटल्यावर तो लेफ्ट साईडलाच क्लोज झालेला आहे. आता बघा, जेव्हा हे फिगर इकडे क्लोज होणार, तेव्हा हा सर्कल इथे येईल, बरोबर आहे. ह्या हाफ सर्कलचा काय होणार आहे, हा इथे फक्त हाफच इथे सर्कल दिसणार आहे, बरोबर आहे. ही इकडची लाईन इथे ओव्हरलॅप होणार आहे. सो ऑब्व्हियसली दिस इज इनकरेक्ट, दिस इज इनकरेक्ट, दिस इज ऑल्सो इनकरेक्ट. सो डेफिनेटली माय ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट ऑप्शन. सो इथे इझिली तुम्हाला समजू शकतं की ऑप्शन नंबर बी हे तुमचं करेक्ट ऑप्शन आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही बरेचसे एक्झाम्पल्स असे बघूनच पटकन सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. ओके, आता थोडा इथे विचार करण्याची गोष्ट आहे, पुन्हा एक गोष्ट की कुठल्या साईडला फोल्ड होणार, तर लेफ्ट साईडला, बिकॉज राईट साईड इज ओपन. बघा, आता महत्त्वाचं म्हणजे हा एरो आहे तसा राहणार आहे. सो तो मला ए सी आणि डीमध्ये दिसतो आहे. ठीक आहे, त्यानंतर आता हा जो पार्ट आहे तो कुठे जाणार आहे, मेजरली हा जो पार्ट आहे तो ॲरोवरती जाईल, कारण की ह्या एक्स्ट्रीम कॉर्नरला आहे. सो तो ओव्हरलॅप झाल्यानंतर कुठे इथे येणार आहे, आणि हा जो सेंट्रल पार्ट आहे तो कुठे इथे जॉईन होणार आहे. ठीक आहे, सो इथे बघितलं तर हा सेंट्रल पार्ट माझा बरोबर वाटतो आहे मला, कारण की इथे आणि हे प्रॉपर जॉईन आहे, पण ॲरो इनकम्प्लीट आहे. सो तो कम्प्लीट ॲरो कुठे आहे, मला सी फिगरमध्ये दिसतो आहे. सो डेफिनेटली सी इज माय ऑप्शन. सो हे इथे कळणं फार गरजेचं आहे, तरच मी कसं आहे, हे थोडंसं अलाइनमेंट तुम्ही स्वतः चेक करून घ्यायची की एक्स्ट्रीम कॉर्नरचं एक्स्ट्रीम कॉर्नरलाच तो ओव्हरलॅप इथे होणार आहे, ॲज वेल ॲज दिस सेंट्रल फिगर इकडे सेंट्रल फिगरसोबत ओव्हरलॅप होणार आहे. सो हे गोष्टी तुम्ही समजून घेण्यासारख्या आहेत, असं नाही आहे की फार डिफिकल्ट आहेत आणि आता काय करायचं मला समजत नाही. इझिली फक्त थोडंसं लॉजिक वापरा, तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर आउट होऊन जातील. ठीक आहे, सो चला नेक्स्ट बघूया. ओके, आता पुन्हा राईट साईड ओपन आहे, सो लेफ्ट साईडला इथे क्लोज होणार आहे. थोडा विचार करा, बघा तुम्हाला काय वाटतं, कुठलं ऑप्शन करेक्ट असू शकतं. बघा, ऑप्शन नंबर बी असू शकतं का, जर नाही ऑप्शन नंबर बी तर नसणार आहे. ऑप्शन नंबर ए तेही नसणार आहे. ठीक आहे, आता ऑप्शन नंबर सी असू शकतं का, की ऑप्शन नंबर डी असेल. ऑप्शन नंबर डी सुद्धा इम्पॉसिबल आहे. सो ऑप्शन नंबर सी माझं करेक्ट ऑप्शन असणार आहे. ऑब्व्हियसली हे फोल्ड केल्यानंतर हे कुठेतरी अशा फॉर्ममध्ये जाणार आहे, हे इथे अशा फॉर्ममध्ये जाणार. हे मिरर इमेज आणि वॉटर इमेजमधून तुम्हाला या गोष्टी इझिली क्लिअर आउट होऊन जातील. ठीक आहे, सो हे असे कुठेतरी दिसणार आहेत, हे असे इथे कुठेतरी दिसणार आहेत. सो प्रॉपरली त्या गोष्टी तुम्ही समजून घ्या, म्हणजे कधी आन्सर तुमचे चुकणार नाहीत. चला नेक्स्ट बघूया. ओके, इथे बघू शकतो आपण ॲरोज आहेत आणि सर्कल आहे. सो जेव्हा हे मी या साईडला ओव्हरलॅप करणार, ऑब्व्हियसली इथे राईट साईड ओपन आहे, सो लेफ्ट साईडलाच फिगर माझी क्लोज डाऊन होणार आहे. सो हे ॲरोज कुठे जातील, कुठे टच होतील असं तुम्हाला वाटतं आहे, तर ते पहिला चेकआउट करून घेऊया. ठीक आहे, आता बघा, महत्त्वाचं म्हणजे काय आहे की सी आणि ए तर फिगर नाही आहे माझी, ऑप्शन बी आणि डी पैकी माझं कुठलं तरी ऑप्शन करेक्ट आहे. पण इथे आता थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, कारण इथे बघितलं ना तर इथे पण आणि इथे पण सिमिलर आहे, पण हा जो पार्ट आहे, हा छोटा इथे पार्ट जो दिसतो आहे ना तुम्हाला, हा इथे डिसायडिंग पार्ट म्हणू शकता तुम्ही. कारण काय आहे की सिमिलर तर दिसतं आहे, पण थोडासा चेंज आहे. आता हे कधी असू शकतं, जर इथे पण एखादा छोटासा ट्रँगल असेल ना, तेव्हाच हा ट्रँगल इथे भेटू शकतो. पण इथे आहे का तसं क्वेश्चन फिगरमध्ये काही ट्रँगल, तर तो नाही आहे, बरोबर आहे. म्हणजेच हे डिरेक्टली ओव्हरलॅप होऊन इकडेच जाणार आहेत. सो हा ॲरो इकडे जाईल आणि हा जो ॲरो आहे तो इथे जाईल. सो सर्कलच्या आतमध्ये ॲरो जातील, हे 100% मला फिगर आन्सर फिगरवरूनच कळते. फक्त मला काय आहे त्यातून सॉर्ट आउट करायचं की कुठलं करेक्ट असणार आहे आणि रॉंग असणार आहे. सो बरेच वेळा असे ऑप्शन सिमिलर येतात, असं काही अवघड नाही आहे. पण त्यातून पण तुम्ही मोस्ट करेक्ट आन्सर जे मी म्हणतो ते तुम्ही इझिली चूज करू शकता, त्यामध्ये फार काय असं कठीण नाही आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया.
ओके इथे पण बघितलं तर सिंपलच आहे, पुन्हा राईट साईडला ओपनिंग आहे, इथे म्हटल्यावर तो लेफ्ट साईडलाच क्लोज होणार. सो ऑब्विसली ही फिगर फक्त इकडे जशी आहे तशी येणार आहे. फक्त कसं आहे की आता मॅक्सिमम इथे बघू शकता की इथे पण तशीच फिगर आहे सिमिलर, इथे पण कुठेतरी सिमिलर फिगर आहे, ही सुद्धा सिमिलर आहे. हे तर ऑब्विसली ए नाही आहे कारण की इथे कसं हाफ फिगरच दिसते. सो ए तर एलिमिनेट होणार आहे 100%. सो बी सी आणि डीमध्ये आता इथे बघूया, आता बी आणि डीमध्ये काय फरक आहे. तर जवळजवळ सेमच आहे बी आणि डी, थोडासा इकडे प्रोपोर्शनमध्ये फरक म्हणू शकता, पण मोस्ट करेक्ट आन्सर तुमचं कुठलं असणार, ऑब्व्हियसली सी असणार आहे. कारण की ह्या लाईनवरती ओवरलॅप होणार आहे, ही लाईन कम्प्लीट एकच आहे जी इथे ओवरलॅप होऊन एक्सटेंड होणार आहे, ना की त्याच्यामध्ये गॅप भेटेल तुम्हाला. ठीक आहे, सो इथून तुम्ही इझिली गेस आउट करू शकता की ऑप्शन नंबर सी तुमचं करेक्ट ऑप्शन असणार आहे. सो लक्षात, गेसिंगच्या पद्धती म्हणण्यापेक्षा काय की लॉजिकली आन्सर फाईंड करणं ना तेवढं इम्पॉर्टंट आहे, ते इझिली तुम्हाला इथे मिळतं आहे. आता बोर्डवरती दाखवले एक्झाम्पल्स आठवत असेल, थोडेसे ते मी म्हणेन कॉम्प्लिकेटेड होते असं तुम्हाला आता वाटत असेल ह्या एक्झाम्पल्समध्ये बघितल्यावर. कारण कसं आहे, हे थोडेसे मी कन्सेप्ट बिल्डर म्हणून घेतो आहे. नेक्स्ट जे लेक्चर होणार आहे ना आपलं, त्यामध्ये मी मॅक्सिमम बोर्डवरतीच डिफिकल्ट फिगर्स एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन, म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होतील की ओपनिंग कसं आहे, क्लोजिंग कसं आहे, कटिंग फोल्डिंग कसं आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघूया जरा. ओके, इथे आता ग्लोब काहीतरी दिलेलं आहे आणि असे एक लूप दिले त्याच्या. ओके, सो आता बघूया, पुन्हा राईट साईड आहे म्हटल्यावर तो लेफ्ट साईडलाच क्लोज डाऊन होणार आहे. लेफ्ट साईडला क्लोज डाऊन आहे म्हटल्यावर चला चेकआउट करूया कुठले कुठले फिगर मॅच होत आहेत. सो डी माझं मॅच होणार आहे का, तर नाही होणार आहे. की होतं आहे चेक करूया आपण. ओके, आता बघूया बी आणि ए तर माझं नाही आहेत, 100% नाही आहे. आता इथे सी आणि डीमध्ये आपल्याला थोडासा फरक इथे जाणून घ्यावा लागेल की इथे नक्की कुठला आन्सर येऊ शकतो. सो इथे बघा की मला असं एक असं लक्ष टाकल्यानंतर असं तर वाटतं की चलो की ही फिगर माझी करेक्ट असू शकते, कारण की काही हरकत नाही, मला इथे दिसतं आहे प्रॉपरली की सिमिलर आहे डीसोबत. पण एक लक्षात घ्या, ही लूप कुठे एंड होते ते बघा, ही ह्या साईडला हवे तरच ती माझी ओपनिंग इकडे मिळणार आहे. सो इथे थोडंसं त्यांनी कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केला आपल्याला, पण इथे ऑप्शन नंबर डी 100% करेक्ट असणारी. ह्याचं जर मला लूपवरून कळत नसेल ना, तर हे प्रोपोर्शन बघा, हे छोटे ट्रँगल, हा एक लहान ट्रँगल आहे. सो इथून ऑब्विसली एक मोठा ट्रँगल वरती येणार आहे ॲज कम्पेअर टू दिस ट्रँगल. सो इथे दोन्ही ट्रँगल सिमिलर दिसत आहेत. सो ऑब्विसली हे तर होणारच नाही आहे शक्य. इथे बघितलं तर मला प्रोपोर्शन दिसतो, एक मोठा ट्रँगल आहे आणि एक इथे लहान ट्रँगल आहे. सो ह्याच्यावरून पण मी इझिली गेस आउट करू शकतो की ऑप्शन नंबर डी करेक्ट आहे. पण अगदीच प्रॉपर मेथडनी गेलं तर म्हटलं तर ही लूप बघा, इथे ही अशी इथे येतं कामाने, ही लूप जी इथे आले ना ती येता कामाने. सो डेफिनेटली आपलं डी ऑप्शन हे करेक्ट ऑप्शन असणार आहे. सो असे पण क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळतील जे थोडेसे कन्फ्युजिंग आहेत किंवा कन्फ्यूज करू शकतात. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. ओके, आता इथे बघा, आणि असं समजू नका की हे सोपे क्वेश्चन आहेत, आम्हाला पटकन आले. हे क्वेश्चन एक्झाममध्ये विचारून गेलेले आहेत. ठीक आहे, हे तुमच्या एक्झाम्समध्ये आलेल्या क्वेश्चन्सपैकीच आहेत जवळजवळ सर्व क्वेश्चन्स. सो अशा टाईपचे क्वेश्चनसुद्धा एक्झाममध्ये येतात. सो +4 तुमचे 100% फिक्स मार्क्स आहेत या बाबतीत, आणि इथे अजिबात तुम्ही कुठलाही मार्क लॉस करायचं नाही आहे. कारण कसं आहे की हे सोपे पार्ट आहे, जी केमध्ये एखादा मार्क जाणं शक्य आहे मी समजू शकतो, कारण की तिथे कसं असतात की गोष्टी तुम्हाला बघायला मिळताना म्हणतात ना आपण डिफिकल्ट म्हणू शकतो किंवा आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन म्हणू शकतो. कारण काय आहे, तिथे सांगू शकत नाही आपण की कुठला क्वेश्चन येऊ शकतो, कुठल्या पार्टवरती येऊ शकतो, पण हे फिक्स टाईप क्वेश्चन्स आहेत की फोल्डिंग कटिंगवरती येणारच आहे. ठीक आहे, ओके. आता ह्या क्वेश्चनमध्ये बघा, आता इथे एक गोष्ट क्लिअर असली पाहिजे की इथे लेफ्ट साईडला ब्लँक स्पेस आहे, म्हणजे तो राईट साईडला क्लोज होणार आहे. ठीक आहे, सो आत्तापर्यंत आपण बघितलं की राईट साईड ओपन होती आणि लेफ्ट साईड क्लोज, सो इथे उलटं आहे बरोबर. सो ते सुद्धा इथं बघणं फार इम्पॉर्टंट आहे. कसं आहे, अशा डिटेल्स मिस करू नका. एकतर फिगरवरून तर मला कळतं आहे की इथेच फोल्ड होणार, तरीसुद्धा लॉजिकली ह्या गोष्टी इथून इकडे फोल्ड होतील. सो ऑब्व्हियसली आता बघा, ही लाईन स्ट्रेट आहे मध्ये इथे, रॉंग. हे अशी कर्व लाईन तर नाही आहे, ही पण ऑब्व्हियसली लाईन नाही आहे. म्हटल्यावरती माझं इथे ऑप्शन नंबर डी हे इझिली मी गेस आउट करू शकतो की करेक्ट आहे. सो लक्षात घ्या, हे इम्पॉर्टंट आहे, समजून घेण्याची गोष्ट हीच आहे की तुम्ही लॉजिक कुठल्या पद्धतीने तुम्ही विचार करता हे महत्त्व, इमॅजिनेशन जेवढे जास्त असेल तेवढे इझिली तुम्ही क्लिअर आउट करू शकता. चला नेक्स्ट बघूया. ठीक आहे, आता फोल्डिंग पुन्हा लेफ्ट साईड ओपन आहे, म्हणजे ते राईट साईडला फोल्ड होणार आहे. सो ते चेकआउट करून घेऊया. हा आता हा एरो इकडे आहे. सो असं किती फिगर्समध्ये आहे, तर बी आणि एमध्येच आहे. सो सी अँड डी तर ऑब्व्हियसली कट होणार आहे माझं, कारण की हा एरो तर पोझिशन चेंजेस करणार नाही काही झालं तरी. सो ए आणि बी तर माझं आहे तसं राहणार आहे, सी आणि डी एलिमिनेट होईल. ठीक आहे, आता ए आणि बीमध्ये बघूया. हा एरो जेव्हा इकडे मिरर इमेज टाईप येणार आहे, तेव्हा तो कुठे जाणार आहे, हा या साईडला वरती गेला पाहिजे. तो फक्त मला ऑप्शन नंबर एमध्ये बघायला मिळतो आहे, बाकी कुठेही बघायला मिळत नाही आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया आपण.
ओके इथे डॉलर साइन आहे. आता इथे थोडंसं तुम्हाला विचार करावा लागेल. ऑब्व्हियसली ए एलिमिनेट होतोय, बी एलिमिनेट होय. आता सी आणि डीमध्ये थोडंसं मुलं कन्फ्युजन करू शकतात की सर कुठला आन्सर येणार आहे, पण तुम्ही इथे विचार करा की हे जर पेपर वरती फोल्डिंग आहे, आता ऑब्व्हियसली इथे बॉटम साईड ओपन आहे म्हणजे क्लोजिंग वरच्या साईडला होणार आहे. सो हे तुम्ही समजून घ्यायचं आहे, ठीक आहे. सर असा विचार करा इथे कुठला आन्सर येईल. चला थोडा वेळ देतो तुम्हाला. बघा थोडासा विचार करून बघा काय आहे. कठीण नाही आहे. तुम्हाला इथे ऑप्शन्स मे बी तुम्हाला आन्सर मिळालेले असेल. ऑप्शन नंबर डी इथे ऑब्व्हियसली करेक्ट असणार आहे. हे जेव्हा ओव्हरलॅप होणार आहे ना, हे कम्प्लीट सर्कल इथे पूर्ण करणार आहे. हे नक्की अशी कुठली तरी फिगर येईल, ठीक आहे. सो हे येण्यासाठी तुम्हाला थोडीशी फिगर ती ह्या साईडने अशी पाहिजे, ठीक आहे. सो ही फिगर तर ऑब्व्हियसली रॉंग आहे. तो ऑप्शन नंबर डी तुमचं करेक्ट ऑप्शन असणार आहे इथे, ठीक आहे. सो लक्षात घ्या की जे काही आत्ता एक्झाम्पल्स आपण जेवढे काही बघितले नाही इथे, तेवढ्या एक्झाम्पल सर्व हे जवळजवळ एक्झाममध्ये येऊन गेलेले आहेत. आणि अशा टाईपचे सिम्पल क्वेश्चनही विचारतात, ॲज वेल एज काही वेळी कॉम्प्लिकेटेड पण विचारले जातात. पण आपल्याला एकदा कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर कुठल्याही गोष्टी आपल्याला डिफिकल्ट जाणार नाही, ठीक आहे. सो होपफुली लेक्चर आवडला असेल, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. काही डाऊट असेल, अडचण असेल तर बिंदास विचारत चला, ठीक आहे. काही प्रॉब्लेम असेल तरी डिस्कस करू शकता तुम्ही. असं नाही आहे की सर बुक्सबद्दल काही इशू आहे तर तोही डिस्कस करा. कुठले बुक्स रेफर करायचे, काय आहे ते सुद्धा तुम्ही डिस्कस करू शकता. सो होपफुली तुम्ही सर्व लेक्चर बघताय असं मी अपेक्षा करतो की प्रत्येक लेक्चर तुम्ही बघितलेलं असणार आहे, कारण डाऊट्स वगैरे पाठवतात. न्यू बॅचसाठी मी म्हणेन की तुमचा रिस्पॉन्स एकदम थंड आहे पूर्णपणे. कोण रिस्पॉन्स त्यामध्ये फार काय देत नाही. ओल्ड बॅच इज व्हेरी गुड. आय एम व्हेरी सॅटिस्फाईड विथ दर परफॉर्मन्स, कारण ते ॲक्टिव्ह आहेत आणि ते मला आन्सर्स देतात. सो मी म्हणेन की चांगली गोष्ट आहे की ते फॉलोअप करतात. ओल्ड इन द सेन्स आत्ता जी करंट बॅच आहे त्यांचं म्हणतोय मी, अनिरुद्ध वगैरे तुमची बॅच म्हणतोय. सो तुमची बॅच खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देत आहे आणि प्रॉब्लेम्स वगैरे तुम्ही सोडवत आहे. बट जी न्यू बॅच आहे ती आत्ता जस्ट 11th जी आलेली बॅच आहे, खूप तुम्ही अजिबात रिस्पॉन्स देत नाही आहे. ही चांगली गोष्ट नाही आहे. तुमचंच नुकसान होणार आहे, लक्षात घ्या. तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेणार आहात. आर्किटेक्चरला आला आहेत. आर्किटेक्चर ॲप्टिट्यूड हा किती इम्पॉर्टंट पार्ट आहे तुमच्या सिनियर्सला तुम्ही विचारू शकता, म्हणजे तुम्हाला क्लिअर आउट होऊन जाईल, लक्षात घ्या. सो जर असंच चालणार असेल तर तुम्ही तुमचं नुकसान करताय. माझं काम आहे लेक्चर टाकणं, ते मी टाकत राहणार आहे. जेवढं मी हेल्प करू शकतो करत राहणार आहे. बट माझी जी आत्ता करंट बॅच आहे 12th, आय एम व्हेरी हॅपी विथ दर परफॉर्मन्स, ठीक आहे. सो असेच लेक्चर बघत राहा. काही असेल तर प्रॉब्लेम विचारत चला आणि चांगला अभ्यास करा. थँक्यू.